नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा ठेचा दाखवणार आहे, नक्कीच तुम्हाला तो आवडेल. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला तव्यावर कांदा असा चिरून घेतलेला आहे. कांदा टाकल्यानंतर तव्यावर लगेच तेल नाही टाकायचं, चांगला असा परतून घ्यायचा गुलाबी रंगावर का तेल न टाकता. आता इथं चांगला कांद्याचा रंग बदललेला आहे, गुलाबी रंगावर आलेला आहे कांदा. त्यामध्येच आता थोडंसं बाजूला सारून हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोड्याशा अशा परतून घ्यायच्या. यावर आता किंचितसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर पद्धतीने दाबून दाबून हे परतून घ्यायचं आता एकत्र सगळं. तर इथं चांगलं असं दाबून दाबून चांगलं कांदा हिरवी मिरची चांगलं परतून घेतलेली आहे. त्यामध्ये आता लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर सुद्धा असं चांगलं परतून घ्यायचं. आता हे सगळं परतून झालेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पण पूर्ण असं हे परतून झालेलं आहे. गॅस बंद करून टाकायचा. आता हे तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता, नाहीतर मिक्सरमध्ये एकदाच असं फिरवायचं, जास्त बारीक नाही करायचे. तर हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं, जास्त बारीक करायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर जास्त बारीक करू शकता, पण ह्याच पद्धतीने छान लागते ह्याचा. एकदम खमंग असा चवीला लागतो, भाकरीबरोबर चपातीबरोबर. तर नक्की करून पहा ह्याचा. माझ्या अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि ह्या जर वेगळ्या पद्धतीचा ठेचा नक्की करून पहा.